वाळूच्या बजाज नगर मधील जिजामाता कॉम्प्लेक्स RX 12 मध्ये एका आईने चक्क दोन मुलासह तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली। यामध्ये एका चिमुकल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे। शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे या महिलेने 3 वर्षीय लहान मुलाला तसेच आपल्या 5 वर्षीय मुलीला इमारतीवरून खाली फेकले आणि स्वतः तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये 3 वर्षाचा मुलगा हा जागेवरच मरण पावला। त्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आत्महत्येचे मूळ कारण अद्याप मात्र समजले नसून महिला मानसिक आजारी असल्याची माहिती मिळालेली आहे। घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी या घटनास्थळी भेट दिली असून पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाहणी करून अधिक माहिती घेतली। या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून याबाबत खुलासा करण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।